नमस्कार मंडळी, मनीषा किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या रेसिपी मध्ये आज आपण बघणार आहोत राजमा कसा बनवला जातो एकदम सोप्या पद्धतीमध्ये आणि तेवढाच अप्रतिम लागतो। बघू शकता तुम्ही किती सुंदर असा दिसत आहे। चला रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी एक रात्र अगोदर राजमा भिजवत ठेवायचा आहे। जर तुमच्या लक्षात नसेल भिजवायचा तर तुम्ही सकाळी भिजून संध्याकाळी देखील करू शकता। मी एक कप राजमा घेतला आहे, अगोदर स्वच्छ पाण्यात धुवून घ्यायचा आहे। कारण की ज्या पाण्यामध्ये आपण भिजवत ठेवणार आहोत त्या पाणी आपण वापरणार आहोत राजमा शिजवण्यासाठी, म्हणून अगोदर धुवून घ्यायचा आहे राजमा। आता आपण पाणी काढून घेऊया। राजमा धुवून झालेला आहे, बघू शकता तुम्ही। आता त्यामध्ये दोन ग्लास पाणी घालायचं आहे। दोन ग्लास पाणी घातल्यानंतर त्यावर झाकण ठेवून भिजवत ठेवायचं आहे। रात्री राजमा भिजवला आहे, आता सकाळी राजमा करत आहे दुपारच्या जेवणासाठी। आता कुकरला अगोदर राजमा शिजून घ्यायचा आहे। पाण्यात सकट टाकायचा आहे कुकरला, कारण की आपण राजमा धुवून घेतला आहे। त्यामध्ये चवीनुसार मीठ घालत आहे आणि झाकण लावून 5 शिट्ट्या देणार आहे फास्ट फ्लेमवर आणि 5 ते 10 मिनिटं स्लो फ्लेमवर ठेवायचा आहे। बघू शकता आपला राजमा शिजून झालेला आहे, बघू शकता। आता एक तुम्हाला तोडून दाखवते, बघू शकता चांगला शिजला आहे। आता आपण तडका देऊया। तडक्यासाठी पातेल्यामध्ये 2 पळी तेल घालत आहे, 1 टेबलस्पून जिरं, 1 मोठ्या साईजचा कांदा बारीक चिरून घेतला आहे। कांदा चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। बघू शकता कांदा चांगला परतून झालेला आहे। आता त्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालायची आहे 1 टेबलस्पून। आलं लसूण पेस्ट घातल्यानंतर देखील चांगला परतून घ्यायचा आहे। आता त्यामध्ये हिंग घालत आहे, परत एकदा परतून घेत आहे। आता त्यामध्ये काही सुके मसाले घालणार आहे, लाल तिखट, हळद आणि धनिया पावडर। तिखट तुमच्या चवीनुसार घाला, जास्ती खात असन तर जास्ती घाला। आता त्यामध्ये टमाट्याची प्युरी ऍड करायची आहे, 4 टमाट्याची प्युरी केलेली आहे। आता मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं। आता त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे, मीठ थोडंसंच घालायचं आहे कारण की आपण राजमा शिजवताना देखील मीठ घातलं आहे। थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। झाकण ठेवून 5 मिनिटं वाफ द्यायची आहे, चांगलं मसाल्याला तेल सुटलं पाहिजे। 5 मिनिटानंतर आपण उघडून बघूया। बघू शकता मसाल्याला चांगलं असं तेल सुटलं आहे, म्हणजे आपला मसाला कुक झाला आहे। एकदा मिक्स करून घ्यायचा आहे। तुम्हाला जवळून दाखवते मसाल्याला तेल सुटलं आहे, बघू शकताय तुम्ही चांगलं तेल सुटलं आहे मसाल्याला। आता त्यामध्ये टमॅटो वाटलेलं पाणी घालत आहे मिक्सरमधलं आणि शिजवलेला राजमा देखील त्यामध्ये घालायचा आहे। फक्त आता एक उकळी काढून घ्यायची आहे। बघू शकता राजम्याला चांगली उकळी आलेली आहे। आता परत एकदा थोडीशी कोथिंबीर घालत आहे। अशा प्रकारे आपला राजमा झालेला आहे।
शिजून घेतला आहे म्हणून जास्ती ओवरकुक करायचा नाहीये। आता आपण प्लेटिंग करूया। राजमा भातासोबत खूप छान लागतो, तुम्ही चपाती सोबत देखील खाऊ शकता। एका प्लेट मध्ये काढून घेऊया। अशा प्रकारे आपला राजमा तयार आहे। जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब करायचं विसरू नका। बाय।